आणि म्हणून प्रत्येक भारतीयाचं देश आणि क्रिकेटवरचं प्रेम आणि त्याचं प्रेमाचं प्रतीक काल पाहायला मिळालं. मी कालच म्हणालो होतो की इकडे समुद्र, इकडे सागर आणि इकडे जनसागर माणसांचा फुलला होता. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे आणि पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सध्या वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेत. तसेच क्रिकेटप्रेमी वारकरी काल मुंबईकडे निघाले होते हे देखील आपण चित्र पाहिलं. मी प्रताप सरनाईक यांचेही अभिनंदन करतो, त्यांनी काल सभागृहामध्ये या आपल्या टीम इंडियाचं अभिनंदन केलं आणि खास विनंती केली अध्यक्षांना की त्यांचं स्वागत विधान भवनामध्ये आपल्या सेंट्रल हॉलमध्ये झालं पाहिजे. आणि आज आपण या अतिशय पवित्र अशा सेंट्रल हॉलमध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. खरं म्हणजे साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा असं आपण म्हणतो, तसा दिवाळी दसरा काल मुंबईकरांनी देखील साजरा केला आणि एक आनंद व्यक्त केला. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष घुमला, भारत माता की जयचा जयघोष घुमला आणि या इंडियन टीममध्ये चार मुंबईकर खेळाडू होते याचा आपल्या सर्वांना विशेष आनंद आणि अभिमान. आपल्या भारताच्या विजयाचे शिल्पकार कॅप्टन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार, तसेच अफलातून खेळणारे शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, या चारही मुंबईकर खेळाडूंचं मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. या संघाचे प्रशिक्षक खेळाडू राहुल द्रविड हे देखील आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत, त्याचाही आपल्याला अभिमान आहे. आणि टी ट्वेंटी या स्पर्धेत यंदा एकही सामना न गमावता भारताने हा विश्वचषक जिंकला ही ऐतिहासिक कामगिरी आहे असं म्हटलं तर वावगटं ना. फायनल मॅच आम्ही सगळेच पाहत होतो, तसं बघायला गेलं तर मी जर मॅच बघतोय असं म्हटलं तर कोणाला विश्वास वाटणार नाही, पण मी देखील पाहत होतो आणि एका क्षणी वाटत होतं की सामना आपण गमावतोय की काय. गाडीमध्ये मी दोघांशी बोलत होतो तर ते म्हणाले कॉन्फिडन्स होता आणि एक सगळ्यांमध्ये एक असा विश्वास होता की हा वर्ल्ड कप आम्ही जिंकणार आणि तोच आम्हाला हा वर्ल्ड कप जिंकून त्या आत्मविश्वासाने दिला. आणि पण काय बुमरा आणि हार्दिकच्या बॉलिंगने काम केलं आणि आपण वर्ल्ड कप जिंकला. खरं म्हणजे सुनील गावस्कर देखील आपले अनेक आपले वेंगसरकर तेंडुलकर हे मुंबईकर त्यांचंही आपल्याला या ठिकाणी एक वाडेकर आणि सुनील गावस्करांचे गाणं रेडिओवर गाजलेलं आठवतं, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, संदीप पाटील असे अनेक लोक या ठिकाणी आपले आहेत. सूर्यकुमारने तो अप्रतिम झेल घेतला तेव्हा या गाण्याचं महत्त्व आणखी समजलं, तो कॅच हुकला असता तर काय झालं असतं ते काय मी काय बोलत नाही.